आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कायले कुणाले वाईट कर्म करायले भाग पाडते लेकरा? बंडू तात्यासारख्या सज्जन दानशूर माणसाची फसवणूक झाली नाही. गण गण गणात भूते. अरे जो देईल नेवाला त्याला म्हणावे आपला. कोण आहे तू? कायले शानपणाच्या गोष्टी सांगून राहिला लेकरा? फसवणूक विश्वासघात हे पाप आहे लेकरा. आमचा व्यवसाय ना हा. अशी लबाडी फसवणूक करण्याचा व्यवसाय? प्रत्येक धंद्यात लांडी लबाडी राहतेस की नाही? हेराफेरी केल्या बगर बडवून चढवून सांगितल्या बगर धंदा होते का? गण गण गणात भूते. जसे विचार तशी दृष्टी आणि जशी दृष्टी तशी सृष्टी. गण गण गणात भूते. साहेब साधा सुद्धा समजू नका त्या बुवाने. हजी त्या बुवाने एखाद्याले धरला ना तसा चारी बाजूनी घेरते. असा घेरते ना का चारी मुंडे चित करते. हजी हो आमच्या व्यंकोबा शेटले बी असाच घेरला होता. तर व्यंकोबा शेटले जमिनीवर तर सोडा, जमिनी खालत लपायले सुद्धा एक बी बीळ शिल्लक नाही ठेवला. हजी बुवाचे हे सगळे किस्से ही स्टोरी ऐकून अंगाचा फडकाच उडतो. युजलेस. काय आणि कस करतो हा बुवा? पण लेट मी थिंक. जर का मी ही बुवाबाजी स्वीकारली तर दरवेळी मी विरोध करतो, पण बुवा दैवी आहे असं मी स्वीकारलं आहे असा दिखावा केला तर तर कदाचित दुसरा एखादा मार्ग मिळू शकेल. बुवाला संपवायला एखादा मार्ग मिळेल. यस यस लेट्स ट्राय धिस स्ट्रॅटेजी. साहेब तो बुवा एकाच येळी एकाच दगडात अनेक पक्षी मारते. हजी साहेब. अच्छा हो आय सी. तो उघडा नगडा बुवा एका दगडात अनेक पक्षी मारतो काय? स्वीकारलं, चॅलेंज स्वीकारलं मी त्याच. तर बघाच एका दगडात मी किती पक्षी मारतो ते. गुड गुड गुड. आता नवा डाव मांडावा लागेल. नवा डाव नवे खेळाडू. कारण मला एकाच दगडात अनेक पक्षी मारायचे. ते गव्हर्नर घाटपांड्याच्या तोंडावर पैसा फेकायचा आहे. कुठल्याही परिस्थितीत मधुकरचं लग्न मोडायचं आहे. पंकट भास्कर यांचे किरकोळ हिशोब आणि त्या बुवाला शेगावातून हकलून द्यायचं आहे. ओके गोड बोलायला सुरुवात केलेलीच आहे. आता दोन स्टेप पुढे जायला. आरतीला हाताशी घ्यावंच लागणार. यस यस इट विल वर्क. यस साहेब तुम्ही सांगा, हुकूम द्या जे आम्हाला आम्ही करतो सांगा. हजी हो. नाही नाही आता नाही आता नाही. आता जा घरी जा तुम्ही. संध्याकाळी या. कदाचित अचलपूरला जावं लागेल तुम्हाला. जा जा. अच्छा
आरती, ए आरती, तुम्ही मलेच हाक मारली ना? आरती कुणाचं नाव आहे? तुझंच नाव आहे ना? माय स्वीट हार्ट, मिसेस चांदोरकर. बाप्पा, इतल्या प्रेमाने माझी आज का? इतल्या विद्या काय चाललंय तुझ? एक काम, मधुकर आला ना की मला भेटायला सांग. घ्या लिंबू सरबत, घ्या. मलेच थोडं आहेस वाटलं बा. घ्या. अहो, माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्षच नाही. घ्या सरबत, घ्या. घ्या ना. घ्या. कायचा विचार करून राहिले तुम्ही? आता तुमच्या मनावर तर कसलं दडपण हाय? आपली यमुना, तिच्या मनातली शंका दूर झाली. म्या तुम्ही बजाबाईनं समजवलं ना तिले? मला तर वाटत मायले की मनावरच दडपण झटकून मोकळ होऊन गेल्या. असं तुले वाटत का? तुम्हाला नाही वाटत? नाही, तू नीट पाहिलं नाही यमुनेले. तिचं मन चित्त स्थिर नव्हतं. शांत पाण्यात खडा पडला की कसे तरंग उठते, तसे विचारांचे तरंग उठले होते यमुनेच्या मनात. आज पहिल्यांदा मला असं वाटलं का यमुना दुखावली गेली आहे. कावेरी, काहीतरी बिनसलाय हे दिसत होत यमुनेच्या चेहऱ्यावर. बाप्पा, तसं नसलच. इतलीशी ताणी होती यमुना तेव्हापासून आपण ओळखतो तिले. आणि ती कायला दुखावल? आपण का शत्रू आहोत तिचे? पण कावेरी, आणि समजा तसं असलच तर यमुनेने स्वतःच आपल्याला विचारलं असत ना. आपण लेकच मानतो ना तिले. गण गण गणात बोलते कावेरी, प्रेमाचं आणि अधिकाराचं नातं असंच राहतं ना.